Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सो मी आता लंडनला परत जाणार नाहीये, मी इथेच इंडियात राहणार आहे कायमचा. जोरदार. खरच? हो. 7 दिवसात जन्मभूमी अद्वैतचा अकाल मृत्यू अटळ आहे. ए हम्पीची ट्रिप फिक्स आहे आपली आधी. आता आपण अगदी धमाल करायची. ऑब्विसली. पण मला सांग, माझ्या बरोबर तू पब मध्ये येशील ना? म्हणजे काय हे काय विचार ना झाला? कम ऑन देयर. एक नच. एक मिनिट अद्वैत, तू अधिकडे मला सांग, तू एवढा मोठा डिसिजन कोणाला विचारून घेतलायस? मी लहान आहे का बाबा आता? अरे तुला कळत नाहीये, इथे काय झालंय? काय झालंय शेखर? नाही, मला ते म्हणायचं होतं की बाबा तुम्ही काही म्हणू नका, माझं ठरलंय, मी आता कायम इथेच राहणार आहे आई बरोबर. बर, उद्या आपल्याकडे महामृत्युंजयाची पूजा आहे आणि अद्वैत तुला पूजेला बसायचं. बाबा मगाशी मी तुम्हाला माझा निर्णय सांगितला लंडनला परत न जाण्याचा, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं होतं? कोणाला विचारून हा डिसिजन घेतला असतो? आता तुम्ही मला न विचारता हे सगळं पूजेचं ठरवताय, हे चालतं तुम्हाला? अरे अद्वैत, बाबा मी नाही बसणार आहे पूजेला. अरे तुझ्या दीर्घायुष्यासाठी करतोय हे सगळं, नाही म्हणू नकोस. ह्या पूजेमुळे तू सुरक्षित राहशील. पूजेमुळे मला माहित नाही, हा पण आज माझा जीव वाचलाय तर तो या पैंजणामुळे. खरंच काही लागलं नाही ना? कुठे बरा आहेस ना? मला काहीही झालेलं नाहीये. पण भैबो बाबा सांगतात ते बरोबर आहे, उजेला बस. आई प्लीज. आधी तू हो म्हणून टाक रे, नाहीतरी तुझा बाबा नेहमी घाबरलेलाच असतो. बसेल तू पूजेला, बसेल, नका काळजी करू. बरं ठीक आहे, मी बसतो पूजेला. पण बाबा प्लीज, परत मला न विचारताही असं सगळं काही प्लॅन करू नका. आधी इकडे ये ना, जरा ये ना, जरा सिक्रेट आहे. सिक्रेट? आधी मी काय म्हणते, ही पैंजण वाली मुलगी तुला कशी वाटली? आजी नाही म्हणजे तिला भेटून जरा थँक्स वगैरे म्हटलंस की नाही? आजी हे पैंजण कोणाचं आहे ते मला माहित नाही, पण आज इथे मी उभा आहे तो फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.